हाँ पुढे आता, हाँ एक दोन आलं का नाव कर बघ कर असं, तू बस एक मिनटं आधी हां सगळ्यांनी जरा लक्ष द्या बघा, आज 22 मार्च जागतिक जलदिन बरोबर, आपण त्यानिमित्त परिपाठामध्ये सूचना दिली होती की जागतिक जलदिनानिमित्त आपल्याला पाण्यावर आधारित पाणी वाचवा पाणी साठवा पाणी वाढवा अशी आपण निबंध स्पर्धा चारोळी स्पर्धा असेल कविता स्पर्धा असेल गोष्टी सांगा असेल किंवा नाट्यीकरण करा किंवा पाण्याचं महत्त्व सांगा स्वच्छतेचे 6 संदेश सांगा बरे की नाही, पाण्याविषयी आपल्याला जे जे वाटतं ते आपण या दिनी आज आपण आपलं मत व्यक्त करणार आहोत आणि त्याप्रमाणे आपल्याला कृतीसुद्धा करायची आहे. बघा आत्ताच आपल्या वर्गातील सलोनी मोरे हिने काय केलं, बघा फळ्यावर तिने खडू घेतला हातामध्ये बरोबर आणि काय केलं पाण्यावर आधारित तिने कविता बनवली. मी ती कविता तुम्हाला वाचून दाखवते, तुम्ही पण तिचा आस्वाद घ्या. बघा तिने काय लिहिलं, पाणी म्हणजे जीवन पाणी म्हणजे अमृत, पाण्याशिवाय वनवन साठवू कणकण, पाणी देते अमृतवाणी मी रस्ते पाण्यावर गाणी. तुम्ही नीट घ्या ध्यानीमणी, पाण्याची ही बनते कहाणी, आटपाट नगराची राजा आणि राणी. त्यानंतर तिने पलीकडच्या फळ्यावर स्वच्छतेचे 6 संदेश लिहिले. स्वच्छता केव्हा साध्य होईल, जेव्हा आपल्याकडे पाणी असेल, पाणी नसेल तर स्वच्छता करता येईल का, नाही. फक्त आपण झाडझूड करतो बरोबर की नाही, त्याला फक्त पाणी लागत नाही आपलं घर झाडायला बरोबर की नाही, पण ते झाडलेलं घर अधिक स्वच्छ दिसावं म्हणून आपण त्यासाठी पाण्याचा वापर करतो. हां बघा तर मग हे घर स्वच्छ करण्यासाठी सुद्धा आपल्याला पाण्याची गरज आहे बरोबर. सगळे ऐकताय ना माझं, हे जे पाणी आहे ते पाणी असं काय आहे, जीवन आहे अनमोल आहे. हे पाणी आपण काय करतो, आपल्या पाण्या नळाला पाणी येतं बरोबर, आपल्या घराजवळ एक नळ असतो आणि त्या नळाच्या तोट्या सुद्धा काय असतात, फुगडे असतात बरे की नाही. त्या नळाच्या तोट्या आसपासून तुम्ही काय करायचं, गावात जागृती करायची आहे. काय करायचं, गावात काय म्हणायचं, उघडे पाण्याचे नळ बंद करा, त्याला तोट्या लावा बरोबर. जेवढं पाणी आपल्याला लागणार आहे तेवढंच पाणी आपण काय करायचं, त्या नळाने घ्यायचं आणि काम झालं की नळ बंद करून टाकायचा बरोबर. नंतर आपल्या उष्ण भांड्याचं पाणी असेल, खरखड पाणी असतं, धुण्याचं पाणी आहे, भांड्याचं पाणी आहे, या पाण्याचा उरलेल्या पाण्याचा वापर आपण अंगामध्ये सडा मारायचा किंवा झाडाला टाकून द्यायचं बरोबर की नाही. म्हणजे जी धूळ आहे उन्हाळ्यात बसलेली ती मातीची जर आपण सडा टाकला तर माती खाली बसून जाते आणि उरलेलं पाणी जे धुण्याचं पाणी आहे ते वाया न घालवता आपण झाडाला टाकलं तर आपल्या शेतीसाठी सुद्धा त्याचा उपयोग होईल, झाडं वाढण्यासाठी सुद्धा त्याचा उपयोग होणार आहे. असं हे पाणी आपल्यासाठी काय आहे, अमृत आहे. अमृत का म्हटले पाण्याला, पाण्याला अमृत का म्हटले, बघा देवाकडे अमृत म्हणजे काय, ते अमृत जर घेतलं नाही माणसाने बॉ तर तो माणूस कधीच मरत नाही. आता माणसाला काय अमृत मिळालंय का, नाही. देवाने मिळालं, देव अजून काय अमर आहे की असं म्हणतो आपण. बघा देव आपल्यामध्ये आहे, आपण कोणती गोष्ट करताना घाबरतो बघा. अजून काय म्हणतो, नको नको मला देव काय करेल, मला शिक्षा करेल बरं का सुमित, देव काय करेल मला शिक्षा करेल, मी घाबरतो त्या गोष्टीला. मग ते जे अमृत आहे ते देवाकडे आहे म्हणून देवाला काय भीती नाही, मला काहीच होणार नाही. मग हे पृथ्वीवर अमृत काय केलं, आपल्याला देवाने पाण्याच्या रूपाने पाठवलेलं आहे. आता तुम्ही सगळ्यांनी जेवायला जायचं, उरलेला भाग आपण पुन्हा